सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणाला स्थगिती दिल्यामुळे मराठा समाज आक्रमक झाला आहे. त्यांना शांत करण्यासाठी आपण ते वक्तव्य केलं होतं, मात्र काँग्रेसचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी माझ्या त्या वक्तव्याचा विपर्यास करून मराठाविरुद्ध ओबीसीचा वाद लावण्याचा प्रयत्न केला आहे, असं सांगत त्यांनी माझं संपूर्ण भाषण ऐकावं आणि त्यानंतरच बोलावं असा सल्ला खासदार छत्रपती संभाजी महाराजांनी दिला आहे. शुक्रवारी खासदार संभाजीराजे हे तुळजापूरहून सोलापूरला आले होते, त्यावेळी त्यांनी अस्मिता विजयांशी थेट संवाद साधला. मराठा समाजाच्या आरक्षणाला उच्च न्यायालयात स्थगिती मिळाली आहे, त्यामुळे समाजाच्या भावना तीव्र आहेत. त्यामुळे तीव्र आंदोलने जाळपोळ करण्याच्या तयारीत असलेल्या मराठा समाजाला शांत करण्यासाठी तुम्ही आता काही करण्यापेक्षा मीच तलवार बाहेर काढतो असं वक्तव्य मी केलं. यावर काँग्रेसचे मंत्री वडेवट्टीवार यांनी कोणत्या समाजावर वार करणार असा प्रश्न उपस्थित केला आहे. त्यावर बोलताना छत्रपती संभाजीराजेंनी माझं भाषण अर्धवट ऐकून त्याचा विपर्यास केला आहे. वडेवट्टीवार हे मराठाविरुद्ध ओबीसी असा वाद लावण्याच्या बेतात आहेत, मात्र छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य हेटरा पगड जाती जमातीचं होतं आणि तीच भूमिका आपली आहे. कोणत्याच समाजाविषयी आपली भावना दूषित नाही आणि दूषित नसणार आहे. त्यांनी संपूर्ण भाषण ऐकावं आणि त्यानंतरच बोलावं असा सल्ला छत्रपती संभाजी महाराजांनी दिला आहे. त्याचबरोबर ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वंशज आहेत, ते विद्वान आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शाहू महाराज यांचे संबंध फार जिव्हाळ्याचे होते, त्यामुळे ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकरांवर मला काहीही बोलायचं नाही. जर त्यांनी छत्रपतीच्या विरोधात भूमिका घेतली असेल तर ती व त्यांचे वक्तव्य दुर्दैवी आहे आणि आपण त्याकडे दुर्लक्ष केलं पाहिजे असंही छत्रपती संभाजी महाराजांनी यावेळी सांगितलं.